नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फटाफट व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील सहावा प्रश्न तसेच सातवा प्रश्न हे दोन प्रश्न सोडवणार आहोत। ते बघा, या प्रश्नामध्ये प्रश्न सहावी मध्ये काय सांगितले, स्केच प्रॉपर फिगर म्हणजे योग्य आकृती काढा एंड राइट द आंसर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन। खाली जे काही प्रश्न विचारले त्याचे काय करा, आन्सर्स उत्तरे द्या। मग पहिल्याने हे समजून घ्या, स्केच प्रॉपर फिगर म्हणजे काय। जर समजा मी असं लिहिलं असेल पी डॅश क्यू डॅश पी डॅश क्यू डॅश आर, जर मी असं लिहिलं असेल तर ही एक बिटवीन नेस आहे, म्हणजे हे तीन पॉईंट कोलिनियर पॉईंट आहेत आणि ह्या तीन कोलिनियर पॉईंटमध्ये पहिला जो पॉईंट येतोय तो पहिला पॉईंट क्यू येतोय, नंतर पॉईंट क्यू बी येतोय, नंतर पॉईंट क्यू येतोय आणि नंतर पॉईंट कोणता येतोय आर येतोय। हे लक्षात ठेवा, जर असं कुठेही दिसूया पी डॅश क्यू डॅश आर तर लक्षात घ्या पहिला पॉईंट क्यू आहे, पी आहे, नंतर क्यू आहे आणि नंतर कोणता आहे आर आहे। तसंच जर समजा मी असं लिहिलं बी डॅश ए डॅश सी असं जर लिहिलं तर ह्याचा अर्थ काय होतोय, हे तीन पॉईंट कोलिनियर आहेत, तीन पॉईंट काय आहेत कोलिनियर पॉईंट आहेत आणि त्यातला पहिला पॉईंट हा बी येतोय, नंतर ए येतोय आणि नंतर हा पॉईंट कोणता येतोय सी येतोय। आणि हे काढणं, हे असं काढणं म्हणजेच एक फिगर काढणं, प्रॉपर फिगर काढणं ह्याचा अर्थ असं होतो। मग आता पुढे बघा प्रश्न काय काय सांगितलं का, ह्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की इफ इफ ए डॅश बी डॅश सी ए डॅश बी डॅश सी अँड लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू 11, ए आणि सी अंतर किती आहे 11, लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 6.5, बी सी अंतर किती आहे 6.5, देन लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। ह्या सहाव्या प्रश्नामध्ये एकूण तीन गणित आहेत, सहाव्या प्रश्नामध्ये एकूण तीन गणित आहेत, त्यातलं हा पहिला प्रश्न आहे। उरलेली दोन गणित तुम्ही सोडवायचे, त्यामुळं कसं सोडवायचं असतं ते नीट बघा। उत्तरामध्ये काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा गिवन जी काय माहिती दिलेली आहे ती माहिती द्यायची। मग काय माहिती दिली आपल्याला, तर पहिल्यांदा काय दिली त्यांनी ए डॅश बी डॅश सी ही एक माहिती दिली आहे, नंतर लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू 11, नंतर लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 6.5 आणि तसंच लेंथ ऑफ ए सी सॉरी ए बी ही काय ती लेंथ विचारलेली आहे। मग पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, स्केच प्रॉपर फिगर। आता प्रॉपर फिगर काढायची म्हणजे काय करायचं, तर ए बी सी ए डॅश बी डॅश सी ए बी सी हे तिन्ही तिन्ही पॉईंट कसे आहेत कोलिनियर पॉईंट आहेत, म्हणून आपण काय करू शकतो, तर एक सरळ रेषेवरती ह्या सरळ रेषेवरती पहिला पॉईंट कोणता ए डॅश बी डॅश सी म्हटल्यावर पहिला पॉईंट कोणता असायला पाहिजे ए असायला पाहिजे, नंतर पॉईंट कोणता असायला पाहिजे बी असायला पाहिजे आणि नंतर पॉईंट कोणता असायला पाहिजे सी असा असायला पाहिजे, बरोबर आहे। आता ह्याला मार्क पण द्यावे लागतात का, तर प्रॉपर फिगर, प्रॉपर फिगर म्हणल्यावर तुम्हाला काय करायला लागतं मार्क सुद्धा द्यावे लागते। मग लेंथ ऑफ ए सी किती आहे 11, म्हणजे ह्या ए पासून सी पर्यंतच जे अंतर आहे ते किती आहे 11, लेंथ ऑफ बी सी किती आहे 6.5, लेंथ ऑफ बी सी म्हणजे बी पासून पर्यंत सी पर्यंत 6.5, ह्याला सेंटीमीटर वगैरे काही घ्यायचं नाही, कुठलंच युनिट द्यायचं ए सी 11 बी सी 6.5। मग आता हे झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त कसं लिहिणार तुम्ही, ह्याला काय करायचं आहे ही झाली आपली प्रॉपर फिगर। मग आपल्याला विचारलंय कोणाचं ए बीचं विचारलंय, मग ए बीचं विचारलंय म्हणल्यानंतर कसं लिहायचं, देअरफोर डिस्टन्स ऑफ ए बी प्लस, जर मी ए बीचं डिस्टन्स आणि बी सीचं डिस्टन्स हे दोन डिस्टन्स जर मिळवले ऍडिशन जर केली म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू ए बीचं डिस्टन्स लक्षात घ्या, हे ओरडी ए बीचं डिस्टन्स आहे इथपासून इथपर्यंत ए बीचं डिस्टन्स आहे आणि बी सीचं डिस्टन्स आहे इथपासून इथपर्यंत आहे। जर मी ह्या दोघांना मिळवलं तर मला कोणामध्ये अंतर मिळतंय ए आणि सी म्हणलं म्हणजे डिस्टन्स ऑफ ए सी। थोडक्यात हे जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हे कसं लिहिलं, समजा ह्या ठिकाणी आपली टेबल आहे, या ठिकाणी मोहोळ आणि या ठिकाणी सोलापूर, तीन शब्द टेंगुर्णी मोहोळ आणि सोलापूर, टेंगुर्णी आणि मोहोळ ह्या दोघांमध्ये जर अंतर आपण 50 किलोमीटर घेतलं, तसंच मोहोळ आणि सोलापूर ह्या दोघांमध्ये अंतर जर आपण 50 किलोमीटर घेतलं
आणि जर तुम्ही ह्या दोघांची बेरीज केली, कोणाची एक बघितले मोबाईल आणि मोबाईल सोबत ह्या दोघांची जर बेरीज केली तर टोटल किती होते 100 किलोमीटर. मग हे 100 किलोमीटर अंतर कोणत्या दोघांमध्ये जातं? टेम्पोने आणि सोलापूर. त्याच पद्धतीने डिस्टन्स ऑफ ए बी, ए बी घेतलं, डिस्टन्स ऑफ बी सी, बी सी घेतलं आणि डिस्टन्स ऑफ ए सी, ओके, एका साईडला घेतलं. म्हणजे ह्याला कसं घेणार तुम्ही? डिस्टन्स ऑफ टेम्पोने ते मोबाईल, डिस्टन्स ऑफ मोबाईल सोलापूर आणि डिस्टन्स ऑफ टेम्पोने ते ओके. डिस्टन्स ऑफ एसी किती? 11. मग आता हे 6.5 आहे, आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी करायचं. हे 6.5 पलीकडे बाजूला घेऊन जाऊ इज इक्वल टू चार. मग इथं काय राहील? देअरफॉर ह्याला आणखी असं घेऊ शकता ए डॅश बी डॅश सी, कारण हे पॉलिनियर. देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 11 आहे असं नाही, हे प्लस मध्ये होतो, पलीकडे घेतलं तर मायनस. Therefore, distance of AB is equal to 11.5 distance of AB is equal to 4.5. हे झालं तुमचं आन्सर. ह्या पद्धतीने काय करायचं तुम्ही? आन्सर थोडवायचं आहे. बघा असंच लिहायचं, अवघड आहे का काय? गिव्हन लिहिलं ती ही जी काढलेली आहे ही आपली प्रॉपर्टी ह्या फिगरला मार्क आहे, हे सगळं लिहिलेला मार्क आहे आणि हे काही काही मार्क आहे. 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ह्या पद्धतीने आपल्या पुस्तकामध्ये 6व्यामध्ये 3 गणित आहेत, त्या 3 पैकी 1 गणित मी सोडून दिलेलं आहे. राहिलेली जी गणित आहेत ती गणित तुम्ही काय करायचे? सोडवायचे आहे. आणि किमती घेताना मला ए बीची किंमत माहीत नव्हती म्हणून मी ती आहे असं ठेवलं, ज्यांच्या माहिती होते त्या किमती टाकलेल्या आहे. मग असंच काय करायचं आहे, राहिलेली दोन गणित सोडवायची आहे. आणि पुढचा एक प्रश्न आहे सोपा, एक आवळीमध्ये उत्तर आहे त्याचं. कोणत्याही 3 नॉन कोलिनियर पॉईंटपासून कोणती आकृती काढता येते? विच फिगर इज फॉर्मड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉईंट घेतले आता, हे 3 नॉन कोलिनियर पॉईंट घेतले, इथला पॉईंट ए घेतला, इथला पॉईंट बी आणि इथला पॉईंट सी. तर ह्या 3 नॉन कोलिनियर पॉईंटपासून कोणती आकृती काढता येईल तुम्हाला? साहजिकच एकच आकृती काढता येईल आपल्याला. कोणती आकृती झाली? ट्रायंगल. त्याचं उत्तर काय असतं? ट्रायंगल. फिगर फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स इज अ ट्रायंगल. हे फक्त एका ओळीमध्ये किंवा एका शब्दामध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. ह्या पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 1.1 इथं संपलेला आहे. ओके.